मुंबईतील वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 9 जण जखमी झाले. दोघांची प्रकृती गंभीर आहे. मुंबईतून एक मोठी बातमी आहे. मुंबईतल्या वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सोबत आहेत. कृष्णा, नेमका का हा प्रकार घडलाय? सौरभ, सकाळी 5:30 ही घटना आहे. गोरखपूर एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस वरती फलाट क्रमांक 1 वरती लागलेली असताना ही चेंगराचेंगरी झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पॅसेंजरची गर्दी झालेली होती आणि त्यावेळी ट्रेनमध्ये चढण्यासाठी जी काही गर्दी झाली त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाल्याचं कळतं. आणि आतापर्यंत यामध्ये जवळपास 9 जण जखमी असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्यापैकी 2 जणांची प्रकृती ही चिंताजनक असल्याची माहिती भाभा रुग्णालयाकडून देण्यात आलेली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार 9 जणांना तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. त्यापैकी इतरांची प्रकृती स्थिर आहे, मात्र 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती ही देण्यात आलेली आहे. गोरखपूर एक्सप्रेससाठी ही सगळी गर्दी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती वांद्रे टर्मिनस झालेली होती आणि त्यानंतर तात्काळ मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर यंत्रणा ज्या आहेत त्यासुद्धा या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यानंतर या सर्वांना जवळपास 9 जणांना भाभा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं. त्यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती अधिकृतपणे आता हॉस्पिटलकडनं त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेकडे देण्यात आलेली आहे. कृष्ण, ट्रेनमध्ये चढण्याच्या घाईतून ही चेंगराचेंगरी झाली आहे. सौरभची माहिती मिळते त्यानुसार गोरखपूर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती आलेली होती आणि त्याचवेळी ही सगळी गर्दी अचानकपणे झालेली होती. हे सगळे पॅसेंजर होते आणि तिथे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती गर्दी झालेली होती आधीपासूनच आणि त्यामुळे ट्रेनमध्ये चढत असताना ही गर्दी झाल्याची माहिती जी आहे ती आतापर्यंत देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे चेंगराचेंगरीमध्ये जे काही 9 जण जखमी आहेत त्यांच्यावरती सध्या भाभा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कृष्ण, धन्यवाद या माहितीबद्दल.